राज्य शासनाने काल दिनांक 2 मार्च रोजी कोविड निर्बंध शिथिल करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये पहिला डोस 90% आणि दुसरा डोस 70% एवढा पूर्ण झालेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये हे निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये हे निर्बंध ठराविक प्रमाणामध्ये हे अद्यापि लागू राहतील असा निर्णय घेतलेला आहे। तथापि कालच्या आदेशामध्ये महापालिकांना स्वतंत्र घटक म्हणून गृहीत धरण्याचे आदेश दिलेले आहेत। ठाणे जिल्ह्याचा पूर्ण विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये पहिला डोस हा 86% जनतेने घेतलेला आहे आणि दुसरा डोस हा 74% लोकांनी घेतलेला आहे। त्यामुळे 90%चा निकष पहिल्या डोसचा हा ठाणे जिल्हा ॲज सच पूर्ण होत नाही आहे। तथापि नवी मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये हे प्रमाण 90%पेक्षा अधिक असल्याने आजच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की निर्बंध शिथिल करण्याचे जे राज्य शासनाचे आदेश आहेत हे ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये शिथिलते हा लागू राहील आणि उर्वरित महापालिका नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये मात्र राज्य शासनाचे पूर्वीचे निर्बंध हे कायम राहतील। आजच्या बैठकीमध्ये असा पण निर्णय घेण्यात आला की ठाणे जिल्ह्यातल्या या सर्व महापालिका नगरपालिका आणि ग्रामीण भागाची मुंबईशी असलेली भौगोलिक सलगता बघता ठाणे जिल्ह्याला MMR मध्ये समाविष्ट करून पूर्ण MMR साठी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेण्याबाबत विनंती करण्याचा निर्णय आजच्या प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला।